रसायनीस्थित हेल इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याचं अद्ययावत मच्छरदानी तयार करण्याचा अर्थात LLIN प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचं भूमिपूजन केंद्रीय रसायन मंत्री DB सदानंद गौडा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. रसायनीस्थित हेल HIL इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याचे अद्ययावत मच्छरदानी तयार करण्याचा अर्थात LLIN प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन DB गौडा यांच्या हस्ते झाले. 2030 पर्यंत देशातील मलेरियाचा नाश करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उद्दिष्टास समर्थन देण्यासाठी कंपनीने आपल्या मजबूत वचनबद्धतेसह संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनांच्या सहनिधीसह LLIL निर्मिती सुविधा स्थापित केली आहे. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक, हा प्रकल्प या कंपनीसाठी आणि औद्योगिक वसाहतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले आणि यासाठी त्यांनी मंत्री महोदय आणि सरकारचे आभारही व्यक्त केले. आज इस प्रोडक्शन के बाद इन कर्मचारियों की भी जिम्मेवारी बढ़ती है कि अब ज्यादा से ज्यादा प्रोडक्ट इस प्रोडक्शन निकालकर आपको ये निर्णय जो आपने लिया ये सही साबित करके दिखाना है. और इसके लिए मुझे पूरा विश्वास है कि हमारे सारे यूनियन और सारे जो कर्मचारी सहयोगी है ये निर्णय को सही साबित करने के लिए भी अपना योगदान जरूर देंगे. आज ये प्रोडक्ट आपने निकाला है, शायद आने वाले समय में कोई प्राइवेट कंपनीज इस प्रोडक्ट को मार्केट में लाए और आपसे कॉम्पीट करने की कोशिश करें, तो ऐसे वक्त पर कंपनी के जो कर्मचारी है इनकी रिस्पॉन्सिबिलिटी भी बनेगी कि इसको ज्यादा से ज्यादा यहाँ पर प्रोडक्शन और ज्यादा से ज्यादा मुनाफेदार साबित करे. तो इसके लिए हम सभी को मिलकर काम करना होगा. और इस अवसर पर मैं ये भी इनके माध्यम से आपको दरख्वास्त करना चाहूंगा कि बहुत एक लॉन्ग पेंडिंग Honorable Minister sir, there has been a long pending demand of the workers. Honorable Gowda sir, there is a long pending demand of the workers ke wages revision hai, iske liye inhone long pending baat ki. Arjun sahab aapse baat karne wale hain, main bhi inki or se aapse darkhwast karunga ke iske liye aap thoda zyada emphasis kare taki ye log bhi bahut hi garv ke sath is product ko banane ke liye apna yogdan dete rahenge. देशातील नागरिकांच्या आरोग्य संदर्भात सरकार जागृत असून LLIN रसायनी प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रकल्प ठरेल असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री DB सदानंद गौडा यांनी रसायनी येथे केले. टेक्निकल नॉलेज इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एरिया फॉर दिस फॅक्टरी पार्टी हॉस्पिटल, बट वी कॅन हॅव सम स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस हियर. We can take in the skill development ministry also, and thereby certain youngsters who have completed their ITI or some other courses, they may be trained here under skill development, so that they may become eligible to be employed here only. That also we will work on it. Certainly the persons who have contributed and who have given their lands to the industries in this area will be taken note of by our government. I am very happy today, soon after the parliament session, directly coming over here and laying the foundation to this LLN project is really a great thing, great opportunity that I got during my ministry as chemical and fertilizers. I thank all the persons who are behind this, and I thank all the persons who coordinated with this project, and I wish that let this project be one of the best projects of the country in the coming days. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉक्टर रेनिवॅन बेरेकल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव P. राघवेंद्र राव, हिल इंडियाचे CMD SP मोहंती,
तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.